नेक्स्ट आर्टिकल इज आउटब्रीडिंग डिवाइसेस फॉर सेल्फ पॉलिनेशन और कॉन्ट्रीवेंसेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन। मीन्स व्हाट? These are special modifications to achieve the self-pollination only and avoid cross-pollination. जे self-pollinated plant आहेत त्यांच्यामध्ये फक्त self-pollination व्हावं, cross-pollination होऊ नये यासाठी केलेले modifications. फर्स्ट कॉन्ट्रीवेंस ऑफ सेल्फ पॉलिनेशन इज बायसेक्सुअलिटी एंड होमोगैमी। कॉमन एग्जाम्पल मिराबिलिस। मिराबिलिसचं फ्लावर आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यामध्ये कंडिशन काय बघा, स्टिग्मा जो आहे तो असा आहे आणि अँथर जे आहेत ते एकदम स्टिग्माला जवळ नेऊन ठेवलेत। So anthers lie very close to stigma. एक तर दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळी मॅच्युअर होतात, फ्लावर बायसेक्शुअल आहे, त्यामुळं इथं निश्चित सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं, क्रॉस पॉलिनेशन अवॉइड करता येतं। If flowers are bisexual and both sex organs mature at same time, it helps to achieve the self-pollination. हे एक मॉडिफिकेशन झालं। सेकंड मॉडिफिकेशन आहे क्लिस्टोगॅमी। कॉमेलिना बेंगॉलॉन्सिस, कॉमेलिना बेंगॉलॉन्सिस हे जे प्लांट आहे त्या प्लांटमध्ये एरियल ब्रांचेसमध्ये सुद्धा फ्लावर आहेत। जे फ्लावर एरियल ब्रांचेसमध्ये तयार होतात त्यांना म्हणायचं चाजमोगॅमस फ्लावर, ओपन फ्लावर, याचा अर्थ आहे ओपन फ्लावर। हे ओपन फ्लावर असतील तर त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनची शक्यता जास्त आहे, म्हणजे क्रॉस पॉलिनेशनचा ऑप्शन सुद्धा या प्लांटनी ठेवलेला आहे। आणि काही ब्रांचेस अंडरग्राउंड आहेत आणि या अंडरग्राउंड ब्रांचेस ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फ्लावर तयार होतात। आता फ्लावर बायसेक्शुअल आहे, फ्लावर इथं कसे आहेत बायसेक्शुअल आहे आणि अंडरग्राउंड आहे। आता अंडरग्राउंड फ्लावर असतील तर ते कसे आहेत, क्लोज आहेत की नाही? अंडरग्राउंड फ्लावर असतील तर ते क्लोज आहेत। मग जे फ्लावर कधीही ओपन होत नाही त्यांना आपण म्हणतो क्लिस्टोगॅमस फ्लावर, त्यांना आपण काय म्हणतो क्लिस्टोगॅमस फ्लावर, क्लोज्ड फ्लावर्स। आणि जर क्लिस्टोगॅमस फ्लावर असतील तर ते कधीही ओपन होणारे नाहीत आणि त्यामुळं इथं फक्त सेल्फ पॉलिनेशन होईल, क्रॉस पॉलिनेशन होणार नाही।
इथं फक्त सेल्फ पॉलिनेशन होईल, क्रॉस पॉलिनेशन होणार नाही. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॉडिफिकेशन ऑफ सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनसाठी हे महत्त्वाचं मॉडिफिकेशन आहे. परंतु इथं काही एरियल ब्रँचेसवर सुद्धा फ्लावर तयार होत आहेत, त्यांना आपण म्हणतो चाझ्मोगॅमस फ्लावर. त्यांना आपण चाझ्मोगॅमस फ्लावर म्हणतो, ओपन फ्लावर्स. आणि या ओपन फ्लावर्समध्ये क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस जास्त आहेत. त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस जास्त आहेत. सो दिस इज द मॉडिफिकेशन टू अचीव. सो क्लिस्टोगॅमी इज अ मॉडिफिकेशन टू अचीव द सेल्फ पॉलिनेशन. त्याच्याबरोबरीनं आणखी एक मॉडिफिकेशन आहे, बर्ड पॉलिनेशन. फ्लावर बायसेक्शुअल आहे. जसं व्हीटमध्ये फ्लावर बायसेक्शुअल आहे, आणि हे फ्लावर बर्ड कंडिशनमध्ये असतानाच मॅच्युअर होत आहे. हे फ्लावर बर्ड कंडिशनमध्ये असतानाच मॅच्युअर होत आहेत. फ्लावर ओपन होण्यापूर्वीच ते मॅच्युअर होतात, त्यामुळं त्याला आपण बर्ड पॉलिनेशन म्हणतो. हे सर्व मॉडिफिकेशन्स आहेत, कॉन्ट्रिव्हन्सेस आहेत, की ज्यांच्यामुळं सेल्फ पॉलिनेशन होणार, क्रॉस पॉलिनेशन होणार नाही. करा क्लोज करा.